प्लास्टिकचे गुणधर्म. प्लास्टिक गंजत नाही. प्लास्टिकचे विघटन होत नाही. प्लास्टिकवर हवेतील आर्द्रता, उष्णता, पाऊस यांचा सहजासहजी परिणाम होत नाही. प्लास्टिकपासून विविध रंगांच्या वस्तू बनवता येतात. ते वजनाने हलके असते. अकार्यता या गुणधर्मामुळे त्याला कोणताही आकार देता येतो. प्लास्टिक उष्णतेचे व विजेचे दुर्वाहक आहे. हे प्लास्टिकचे गुणधर्म आहेत. आता आपण प्लास्टिकचे प्रकार आणि त्यांचे उपयोग याविषयी माहिती जाणून घेऊ. प्लास्टिकचे प्रकार आणि उपयोग. थर्मोप्लास्टिकचे प्रकार. मुलांनो, पॉलीविनाइल क्लोराईड, पॉलीस्टायरीन, पॉलीइथिलीन, पॉलीप्रोपिलीन हे सर्व थर्मोप्लास्टिकचे प्रकार आहेत. पॉलीविनाइल क्लोराईडचा उपयोग बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विद्युत वाहक, तारांची आवरणे, फर्निचर, खेळणी, दोरखंड बनवण्यासाठी होतो. पॉलीस्टायरीनचा उपयोग रेफ्रिजरेटरसारख्या विद्युत उपकरणांचे उष्मारोधक भाग, यंत्रांचे गिअर, खेळणी, वस्तूंची संरक्षक आवरणे, उदाहरणार्थ सीडी डीव्हीडीचे कव्हर बनवण्यासाठी होतो. पॉलीइथिलीनचा उपयोग दुधाच्या पिशव्या, मऊ गार्डन पाईप, पॅकिंगच्या पिशव्या इत्यादी वस्तू बनवण्यासाठी होतो. पॉलीप्रोपिलीनचा उपयोग लाऊडस्पीकर, वाहनाचे भाग, दोरखंड, चटया, प्रयोगशाळेतील उपकरणे बनवण्यासाठी होतो. थर्मोसेटिंग प्लास्टिकचे प्रकार. बॅकेलाइट, मेलेमाइन, पॉलियुरेथेन आणि पॉलिएस्टर हे थर्मोसेटिंग प्लास्टिकचे प्रकार आहेत. बॅकेलाइटचा उपयोग रेडिओ, टीव्ही, टेलिफोन यांचे कॅबिनेट, इलेक्ट्रिक स्विच, खेळणी, गृहोपयोगी वस्तू, कुकरचे हँडलवरील आवरण बनवण्यासाठी होतो. मेलेमाइनचा उपयोग कब्बशा, प्लेट, ट्रे, विमानाच्या इंजिनचे काही भाग, विद्युतरोधक व ध्वनिरोधकांची आवरणे बनवण्यासाठी होतो. पॉलियुरेथेनचा उपयोग सर्फबोर्ड, छोट्या बोटी, फर्निचर, वाहनांच्या सीट्स बनवण्यासाठी होतो. पॉलिइस्टरचा उपयोग तंतू काच, लेझर प्रिंटर्सचे टोनर्स बनवण्यासाठी तसेच कापड उद्योगात होतो. बरं, आता तुम्ही मला सांगा की रासायनिक पदार्थांच्या साठवणुकीसाठी प्लास्टिकच्या टाक्यांचा उपयोग का केला जातो? कारण प्लास्टिक गंजत नाही, शिवाय वाहतुकीसाठीही हलके असते आणि त्यावर रसायनांचा परिणाम होत नसेल म्हणून. छान. प्लास्टिक गंजत तर नाहीच, तसेच त्याचे सहजासहजी विघटनही होत नाही. प्लास्टिक काचेसारखे लवकर फुटत नाही, म्हणून रासायनिक पदार्थांच्या साठवणुकीसाठी प्लास्टिकचा वापर केला जातो. बरं, आता सांगा, घरगुती वापराच्या विविध वस्तूंची जागा प्लास्टिकने का घेतली आहे? प्लास्टिक हे वजनाने हलके असते, शिवाय ते गंजतही नाही. किमतीनेही ते स्वस्त असते, तसेच ते धुवायलाही सोपे जाते, म्हणून घरगुती वस्तूंची जागा प्लास्टिकने घेतली आहे. बाई, प्लास्टिक लाकडापेक्षा स्वस्त पडते, म्हणून आता खुर्च्या, टेबले, स्टूल्स, छोटी कपाटे, शेल्फ, पाट अशा वस्तूही प्लास्टिकच्या मिळतात. त्यामुळे लाकडासाठी होणारी वृक्षतोड कमी होते. पूर्वी बादल्या धातूच्या असायच्या, आता घरोघरी प्लास्टिकच्या बादल्या, टब, मग अशा वस्तू पाहायला मिळतात. बरोबर, प्लास्टिकचे उपयोग अनेक आहेत, मात्र त्याचे लवकर विघटन होत नाही, त्यामुळे ते पर्यावरणालाही हानिकारक आहे. त्याची माहिती आपण पुढे घेऊ.